नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी लक्ष या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे चुकून जी आहे ती समाजसुधारक या रात्रीच्या क्लासची लिंक ओपन झालेली होती काही हरकत नाही आपण या आताच्या क्लासला सुरुवात करूया पर्यावरण भाग एक या क्लासमध्ये आपण आज अभ्यास करणार आहोत आणि आजपासून ही पर्यावरणाची जी बॅच आहे ती आपल्या चॅनलवरती सुरू होणार आहे ठीक आहे ओके okay. ठीक आहे गुड मॉर्निंग एव्हरी वन मला चेक करावं लागेल की ते बंद झालं की काय ठीक आहे म्हणजे त्यावरती जे आहे ते विद्यार्थी जायला नको तसं कळवतो चॅनलवरती आणि आजचा जो आपला पर्यावरणाचा क्लास आहे त्याला आपण सुरुवात करूया राधिका मॅम शिवगंगा मॅम आणि रेश्मा मॅम तुमचं स्वागत आहे लवकरच या क्लासला आपण सुरुवात करूया एकदा मला फक्त तिकडे सांगू द्या ओके ओके okay, मी सांगितलेलं आहे आणि आता या क्लासला आपण सुरुवात करूया पर्यावरण भाग एक तुम्हाला माहित आहे की आपल्या चॅनलवरती लक्ष अधिकारी सिरीज चालू आहे या लक्ष अधिकारी सिरीजच्या माध्यमातून आपण संपूर्ण तुम्हाला जे काही विषय आहेत एम पी एस सी रिलेटेड त्या सगळ्या विषयांचं मार्गदर्शन करतोय आणि दोन हजार एकवीसच्या सर्व परीक्षांसाठी एक खूप महत्त्वपूर्ण पण आहे ओके या ठिकाणी तुम्हाला आता घरबसल्या एम पी एस सीच्या सर्व परीक्षांचा अगदी माफक दरामध्ये अभ्यास करायला मिळेल यामध्ये तुम्हाला विशेष मार्गदर्शन एका ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहायला मिळेल या ठिकाणी पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला एक महिन्याचा प्लॅन आहे चार महिन्याचा प्लॅन एकवीसशे पन्नास रुपयामध्ये आहे आणि बारा महिन्याचा प्लॅन तीन हजार पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे तर या कोणत्याही प्लॅनला तुम्ही जॉईन करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवरून त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही आम्हाला या नंबरवरती पाठवा आणि यावरती पाठवल्यानंतर तुम्हाला एका व्हॉट्स टेलिग्राम ग्रुपमध्ये के जॉईन केलं जाईल त्या ठिकाणी रोज तुम्हाला या क्लासेसची लिंक जी आहे ती रेग्युलरली प्रोव्हाइड करण्यात येईल हा तो नंबर आहे तर सुरू करूया आजच्या आपल्या क्लासला पर्यावरण खूप महत्त्वाचा विषय एक्झाम पॉईंट ऑफ व्यू खूप सारे मार्क याच्यावर असतात आणि पहिला चॅप्टर याच्यातला चा आज आपण समजून घेणार आहोत त्यापूर्वी एम पी एस सीमध्ये वेटेज किती असते एन्व्हायरमेंट सायन्सचं ते तुम्ही समजून घ्या दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणवीसपर्यंतच्या सर्वच्या सर्व ज्या काही परीक्षांची विचारलेल्या काही प्रश्नांची यादी आहे ती मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहो तर बघा परिस्थिती की या चॅप्टरवरती येस येस सर्व सब्जेक्ट येस आणि त्यातला एक सब्जेक्ट झालेला आहे मेडिवल हिस्ट्रीचा ठीक आहे तर परिस्थिती की या उपघटकावरती एम पी एस सीने आतापर्यंत दोन हजार एकोणवीसमध्ये किंवा दोन हजार एकोणवीसपर्यंत तीन ते दोन एवढे प्रश्न विचारलेले आहेत जैवविविधता या घटकावरती एम पी एस सीने आतापर्यंत चार ते पाच प्रश्न विचारलेले आहेत एम पी एस सीने मागच्या वर्षी एकच विचारलेला होता त्यानंतर विचार वातावरणीय बदल या विषयावरती चार सर्वात जास्त दोन हजार अठरामध्ये विचारले आणि मागच्या वर्षी वातावरणीय बदलावरती दोन प्रश्न आलेले आहेत पर्यावरण संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय प्रयत्न यावरती आतापर्यंत जास्तीत जास्त चार प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ठीक आहे गुड मॉर्निंग आणि एकूण प्रश्न जर तुम्ही बघितले एम पी एस सीमध्ये एनव्हायरमेंटचं वेटेज जर तुम्हाला पाहायचं असेल तर एकूण आठ प्रश्न आठ दोन्ही सोळा म्हणजे सोळा मार्काचे फक्त तुम्हाला या य एन्व्हायरमेंटवरती सोळा मार्काचे टोटल विचार मार्क मार्का विचार मार्का प्रश्न विचारलेले आहेत आणि हे सोळा मार्क किती महत्त्वपूर्ण आहेत हे तुम्हाला सांगायची गरज नाही कारण एका मार्काची व्हॅल्यू पण आता तुम्हाला माहिती आहे एम पी एस सीमध्ये काय काय असते ठीक आहे मागच्या वर्षी सहा प्रश्न विचारले म्हणजेच सहाचं जर तुम्ही दोन मल्टिप्लिकेशन केलं तर बारा मार्काचे प्रश्न मागच्या वर्षी एम पी एस सीमध्ये प्रिलिम्समध्ये विचारले गेलेले आहेत सो so, गेट रेडी अँड स्टार्टिंग विथ द क्लास ठीक आहे तर जे ज्यांनी हा झालेला आहे टॉपिक त्यांनी रिव्हिजन करा आणि ज्यांचं आता नवीन आहे त्यांनी महत्त्वपूर्ण जे आहे ते लक्ष द्या ठीक आहे तर आपली पार्श्वभूमी काय आहे पर्यावरणाची आपली पृथ्वी आहे पृथ्वी कुठं आहे कुठं आहे पृथ्वी तर युनिवर्समध्ये आहे ही पृथ्वी युनिवर्समध्ये आहे एक आगीचा तप्त गोळा असलेली एका काळातली पृथ्वी कितीतरी अब्ज वर्षांपूर्वी ती आता एका थंड स्वरूपामध्ये वातावरणाचं तिच्यामध्ये संपूर्ण जे आहे ते आपल्याला हे पाहायला मिळतं आणि या पृथ्वीवरती आपण राहतो म्हणजेच काय तर आपण सगळे येतो बायोटिक फॅक्टर्समध्ये म्हणजे आपण जैविक घटक पृथ्वीवरचे आहोत ठीक आहे त्यानंतर याची पार्श्वभूमी सांगायचं झालं तर तुम्हाला सांगू इच्छितो की एक बिग बँग थेअरी आहे या बिग बँग थेअरीच्या माध्यमातून हे सर्व प्लॅनेट्स तयार झाले ठीक आहे एक तप्त गोळा फक्त आपल्या युनिवर्समध्ये होता आणि तो जेव्हा फुटला बँग झाला त्यावेळेस याच्यापासून तुकडे 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 तयार झाले आणि ते त्यावेळेस तप्त गोळे होते सूर्य आजही तप्त गोळ आहे त्यावेळेसही होता ठीक आहे असेच याच्यापासून जे काही निर्माण झालेले हे प्लॅनेट्स आहेत त्यांना आपण बेसिकली नाव दिलेलं आहे मर्क्युरी व्हेनस अर्थ मार्स ज्युपिटर सॅटरन युरेनस नेपच्यून प्लुटो ही आहे आपली सोलर सिस्टीम या सोलर सिस्टीममध्ये एकच असा प्लॅनेट आहे ज्या प्लॅनेटवरती जैविक सृष्टी जैविक सृष्टी म्हणजेच बायोटिक लोक किंवा जैव विविधता आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे प्राणी पक्षी आणि माणूस त्यानंतर विविध मायक्रो ऑर्गॅनिझम विविध प्रकारचे जे काही लोक आहेत ते पाहायला मिळतात त्यानंतर सूर्य आहे बुध आहे बुध म्हणजे मर्क्युरी शुक्र आहे व्हेनस पृथ्वी आहे अर्थ मंगळ आहे मार्स गुरु आहे त्याला ज्युपिटर म्हणतो आपण शनी आहे त्याला सॅटरन म्हणतो आणि युरेनस आहे ठीक आहे तर हे सर्व जे प्लॅनेट आहे ते आपल्या याच्यावरती आहेत सोलर सिस्टीममध्ये आहेत काही लोक प्लुटोला प्लॅनेटमध्ये गणतात तर तो, तो प्लॅनेट नाही आहे तो बटुग्रहमध्ये टाकलेला आहे त्याला ठीक आहे आता पृथ्वी पृथ्वीवर काय काय आपल्याला पाहायला मिळतं तर पृथ्वीवरती संपूर्ण प्रकारची जैवविविधता पाहायला मिळते प्राणी पक्षी झाडं आहेत वनस्पती आहेत त्याचबरोबर विविध प्रकारच्या जनजाती पाहायला मिळतात म्हणजेच माणसं पाहायला मिळतात आणि मोठमोठे जे काय कॉन्टिनंट्स आहेत ते आपल्या पृथ्वीवरती आहेत ठीक आहे सात कॉन्टिन्टमध्ये विभागली गेलेली आपली पृथ्वी ठीक आहे त्याच्यामध्ये गुड मॉर्निंग छाया मॅम शुभम सर ठीक आहे तर या पृथ्वीवरती तुम्हाला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पाहायला मिळतात संपूर्ण वसुंधरा पाहायला मिळते आणि या वसुंधरेमध्ये एक फॅक्टरायजेशन आपण केलेलं आहे आता येऊया आपण आपल्या मेन विषयाकडे म्हणजे एक्झाममध्ये काय विचारलं जातं तर सुमारे साडेचार ते पाच वर्ष पाच अब्ज वर्षांपूर्वी एक गोळा होता फक्त पृथ्वी म्हणजे एक गोळा होता आणि एक तो तप्त गोळा होता जसा की लावारस असतो त्या प्रकारचा एक तप्त गोळा त्या काळामध्ये पृथ्वी होती आज तिने असं स्वरूप घेतलेलं आहे की त्यावरती वातावरण आहे पाणी आहे किती टक्के पाणी आहे पृथ्वीवरती आणि किती टक्के जमीन आहे पटापट पत कमेंट बॉक्समध्ये सांगा तर या संपूर्ण पृथ्वीवरती ज्या लेव्हलला आज पाणी आहे ते त्या काळामध्ये नव्हतं पाण्याचं वर्चस्वच नसतं ठीक आहे तुम्हाला माहीत आहे की या ठिकाणी बिग बँग थेअरीच्या नंतर हे जे काही तप्त गोळा तयार झाला त्याला आता आप आपण पृथ्वी म्हणतो याच्यावरती खूप साऱ्या रिॲक्शन झाल्या ठीक आहे त्या रिॲक्शनच्या माध्यमातून तिथं पाऊस पडला जमीन थंड होत गेली आणि काळानुसार तिच्यामध्ये महत्त्वाचं परिवर्तन पाहायला मिळालं त्यानंतर एक छोटा जीव तिथं निर्माण झाला त्या छोटा प्लॅंग्टॉनपासून त्या छोट्या एका जीवापासून मायक्रो ऑर्गॅनिझमपासून आज आपल्याला कितीतरी मोठे मोठे प्राणी पृथ्वीवर पाहायला मिळतात आणि त्या काळात याहीपेक्षा मोठमोठे प्राणी होते ती सांगायची गरज नाही आता पृथ्वीला सुरुवातीला जमीन व खळक नव्हते हा तप्त गोळा जसा जसा थंड होऊ लागला तसा तसा त्याच्यावर एक एक थर तयार झाला ठीक आहे येस सेवन्टी पर्सेंट ऑफ वॉटर अँड ट्वेंटी वन पर्सेंट ऑफ अर्थ ऑर लँड ठीक आहे अगदी बरोबर आहे येस yes. तर पृथ्वीच्या सुरुवातीला पृथ्वी कशी होती तर ही खाली तुम्हाला एक इमेज दिसते या प्रकारचं पृथ्वीची जमीन होती एकदम कोरडवाहू ज्याला तुम्ही म्हणता ठीक आहे जमीन व खडक नव्हते सुरुवातीला हे पण लक्षात घ्या तप्त गोळा होता ना होता। जे सगळं लावास्वरूपच काम होतं जेव्हा ते थंड थंड होत गेलं वरून पाऊस पडू लागला तर सगळ्या गोष्टी थंड थंड होत गेल्या आणि ज्या ज्या गोष्ट उष्ण होत्या त्याच्यावरही त्याचा परिणाम झाला त्यानंतर जेव्हा वातावरण जे आहे तेव्हाचं वातावरण अतिशय उष्ण होतं इतकं की पाणी बाष्प स्वरूपात अत्यल्प प्रमाणात असावं ठीक आहे म्हणजे पाणी पण होतं एन्व्हायरमेंटमध्ये पण ते फक्त बाष्प स्वरूपात होतं तेव्हा पडणारा पाऊस आजच्या सजीवांना दृष्टीने विषारी ठरणारा होता कारण त्यावेळेस प्रॉपर ॲसिड रेन पळायचा आणि तो ॲसिड रेनमध्ये प्रॉपर जे आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि जे हे आहे सल्फ्युरिक uh, ॲसिड त्याच्या माध्यमातलं ते असायचं ठीक आहे सल्फर बेसिकली तर असा, असा प्रकारचा पाऊस त्या काळात पडायचा आजच्या काळामध्ये तसं होत नाही पुढं जर आता आपण आलो तर आजच्या सजीवांना आवश्यक असलेला प्रमुख म्हणजे ऑक्सिजन किंवा प्राणयायू त्या काळात नव्हता कारण त्या काळामध्ये ज्या रिॲक्शन्स आहेत त्यामध्ये प्रमुख घटक आपल्याला पाहायला मिळायचे त्यामध्ये मिथेन होता सल्फर डायऑक्साईड होता येसो टू कार्बन डायऑक्साईड होता सी ओ टू म्हणजे हे तीनच वायू त्यावेळेस पृथ्वीवरती प्रमाणात तुम जास्त प्रमाणामध्ये प्रेझेंट होते ऑक्सिजनसारखा घटक त्यावेळेस नव्हता ठीक आहे तर या सजीवांना आवश्यक असलेला प्रमुख घटक आजच्या ऑक्सिजन किंवा प्राणवायू त्या काळात नसावा त्या वातावरणाच्या प्रमुख घटकांमध्ये मिथेन होता सी एच फोर सल्फर डायऑक्साईड होता येसओ टू कार्बन डायऑक्साइड होता ओ टू आणि अशा पर्यावरणात एकूण तीन अब्ज ऐंशी कोटी वर्षांपूर्वी सजीव अवतरला हा सजीव जो होता तो युनिसेल्युलर सजीव होता पृथ्वीवर प्रथम जन्म घेणारा ठीक आहे आणि हा सजीव एकपेशीय होता त्याच्यात उत्क्रांती होऊन बहुपेशीय हो सजीव तयार होत गेले काही काळा काळानुसार ठीक आहे पहिल्यांदा जो सजीव पृथ्वीवरती आला तो एक पेशीय होता युनिसेल्युलर होता त्यानंतर मल्टी मल्टीसेल्युलर तयार झाले तर परीक्षेमध्ये जर डेफिनेशन आली खालील डेफिनेशन कशाची आहे किंवा खालील व्याख्या कशाची आहे असा प्रश्न जर आला किंवा पर्यावरण म्हणजे काय तर असं जर काही आलं तर तुम्हाला ऑप्शनमधून सिलेक्ट करायचं आहे की पर्यावरण ही संकल्पना बहुव्यापक सर्वसमावश्यक असल्यानं किष्टही आहे हे काही घेंद नाही वरचं काही कामाचं नाही सामान्यपणे तुम्ही असं म्हणा की सजीवांची निर्मिती वाढ नाश या नैसर्गिक क्रियांसाठी सभोवतालच्या सजीव व निर्जीव घटकांची गरज असते या सर्व घटकांच्या एकत्रित स्थितीला आपण पर्यावरण असं म्हणतो आता समजून घ्या इंग्रजीमध्ये इंग्रजीतली डेफिनेशन खूप महत्त्वाची आहे एव्हरीथिंग दॅट सराउंड्स ऑफ ऑर अफेक्ट्स अँड ऑर्गॅनिझम ड्युरिंग इट्स लाईफ टाईम इज कॉल्ड इज कलेक्टिव्हली नोन ॲज एनवायरमेंट किंवा तुम्ही म्हणू शकता एनव्हायरमेंट इज व्हॉट द रिलेशन बिटवीन व्हॉट लिव्हिंग थिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग इन अ कलेक्टिव्ह मॅनर इन ॲटमॉस्फियर और इस सराउंडिंग ओके सभोवतालच्या सजीव व निर्जीव घटकांची जे हालचाल वाढ क्रिया होत आहेत नैसर्गिक त्या संपूर्ण क्रियेला त्या एकत्रित स्थितीला आपण काय म्हणतो पर्यावरण असं म्हणतो हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला त्यानंतर पर्यावरणामध्ये दोन घटक पाहायला मिळतात एक असतात बायोटिक घटक आणि असतात बा अबायोटिक घटक बायोटिक म्हणजे सजीव सृष्टी किंवा सजीव आणि दुसरे असतात निर्जीव ठीक आहे तर निर्जीवमध्ये काय काय येतं आणि सजीवमध्ये काय काय येतं तसं तुम्ही कमेंटमध्ये सांगा जसे तुम्हाला माहीत आहे पण काय आता कमेंटमध्ये काहीतरी प्रश्नाचं उत्तर तुम्हाला टाकायचं आहे ठीक आहे बायोटिकमध्ये तुम्ही सांगा आणि अबायोटिकमध्ये सांगा कारण बेसिकली हेच आहेत आपल्या एनवायरमेंटचे बेसिक कंपोनंट्स ओके आपलं संपूर्ण पर्यावरण बनलेलं आहे सजीव आणि निर्जीव या घटकांपासून ठीक आहे तर प्रॉपर असे उत्तरं कमेंट बॉक्समध्ये टाका म्हणजे आपल्याला जे आहे ते सुसह्य होईल ठीक आहे येस yes. त्यानंतर जैविक अजैविक याला तुम्ही मराठी म्हणा आणि पर्यावरणातील घटक कंपोनंट्स ऑफ एनवायरमेंट हे आहेत त्यानंतर एक प्रश्न मी तुम्हाला देतो खूप सोपा है, प्रश्न आहे असा जर प्रश्न परीक्षेमध्ये आला कोणत्याही तर तो सोडवायचा कारण हा प्रश्न सोपा आहे आता जरी माहीत नसेल तर पुढं आता माहीत होणारच तुम्हाला पर्यावरण ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली हू कॉइंट द टर्म एनवायरमेंट फर्स्ट असा प्रश्न आहे तुमच्यासाठी ठीक आहे येस लिव्हिंग अँड लॉन लिव्हिंग थिंग बरोबर आहे येस गुड मॉर्निंग नमस्कार अरुण कुमार त्यानंतर अश्विनी मॅडम ठीक आहे पर्यावरण ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली हेकल एरोस्टॉटल गॉथिक की कारी, आ, कार्ल इल ओके या प्रश्नाचं उत्तर करा काही लोकांना याच्याबद्दल माहिती नाही आहे पण ज्यांना माहिती आहे त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा ठीक आहे गुड मॉर्निंग या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार कार्ल इल ओके पर्यावरण ही संकल्पना सगळ्यात सुरुवातीला कोणी मांडली तर कार कार्ल इल याने मांडली ठीक आहे हेकेलने नाही हेकेलची ती वेगळी आहे इकोलॉजी ते वेगळी आहे तुम्हाला सांगतो मी एरिस्टॉटलचा काही इथं संबंध नाही गॉथिकचा पण नाही कार्ल इल याने सर्वप्रथम पर्यावरण ही संकल्पना मांडली तर कोण होता हा कार्ल इल यानं काय केलं गोथे कार्ल इल याने कॉइन केली ही टर्म एनवायरमेंट तो साऊथ स्कॉटलंडमध्ये राहायचा ठीक आहे याने अठराशे अठ्ठावीसमध्ये याची जी आहे एनवायरमेंट नावाची संकल्पना मांडली अठराशे अठ्ठावीसमध्ये आणि यानं पर्यावरणासाठी जे काही महत्त्वाचं योगदान आहे ते सर्वात सुरुवातीला या काळामध्ये दिलेलं होतं तर हा होता कार्ल इल परीक्षेमध्ये हा प्रश्न येईलच याची गॅरंटी आहे जास्तीत जास्त आता द रिलेशनशिप आर द इंटरॅक्शन बिटवीन ऑर्गॅनिझम्स अँड एनवायरमेंट आर हायली कॉम्प्लेक्स इट कम्प्रायझेस बोथ लिव्हिंग म्हणजेच अबायोटिक सॉरी बायोटिक आणि नॉन लिव्हिंग म्हणजेच अबायोटिक कंपोनंट्स इथं म्हटलेलं आहे पृथ्वीवरती जे इंटरॅक्शन होतंय किंवा जी रिलेशनशिप आहे बायोटिक आणि अबायोटिकमधली त्या रिलेशनशिपला आपण कंप्रायझिंगली बोललेलो आहोत की एक कॉम्प्लेक्स एनवायरमेंटचा हे पार्ट पण याची एक डेफिनेशन वेगळी आहे म्हणजे ही डेफिनेशन जच्च्या तशी जी काही इंटरॅक्शन आहे त्याला आपण दोन याच्यामध्ये एनव्हारमेंटच्या डेफिनेशनमध्ये कम्प्राइज केला ही पण एक एन्व्हायरमेंटची डेफिनेशन्स आहेत तर अबायोटिक कम्पोनंटमध्ये तुम्ही सांगितलं नाही पण मी तुम्हाला सांगतो एनर्जी म्हणजे ऊर्जा रेडिएशन त्यानंतर टेम्परेचर हीट फ्लो ठीक आहे उष्णता एन ऑल वॉटर ॲटमॉस्फेरिक गॅसेस वाईंड फायर ग्रॅव्हिटी टोपोग्राफी सॉईल जिओलॉजिक सबस्ट्रॅटम ह्या सगळ्या गोष्टी अबायोटिकमधल्या आहेत आणि बायोटिक घटकामध्ये तुम्ही इकडे बघू शकता ग्रीन प्लांट्स नॉन ग्रीन प्लांट्स डिकम्पोजर्स जे उधडी असतात जे एखादा जर प्राणी इथं मेलेला असेल कुठेही रस्त्यावरती कुत्रे वगैरे दिसतात तुम्हाला फेकून देतात लोक तर त्यांच्यामध्ये डिकम्पोजर्स काय करतात पृथ्वी स्वतःचं स्वतःची स्वच्छता स्वतः करून घेते ठीक आहे तुम्हाला माहीत असायला पाहिजे तुम्हाला कोणत्याही डेड बॉडीला स्वतः डिकम्पोज करावं लागत नाही तुम्ही मातीत टाका काही काळानंतर तिथं मातीच राहील ते तिथं तुम्हाला तिचं ते हाड दिसणार नाही तिचं मास दिसणार नाही डिकम्पोज ओके तिथं उधडी असतात त्यांचं महत्त्वाचं कार्य असतं जसं मासाला डिकम्पोज करणारे जे काही मायक्रोब्स आहेत ते वेगळे आणि हाळाला डिकंपोज करणारे वेगळे अशा प्रकारचे डिकम्पोजर्स पृथ्वीवरती प्रेझेंट आहेत पॅरासाईट्स असतात परजीवी दुसऱ्याच्या जीवावर जगणारे माणूस कोण पर आहे परजीवी आहे कारण आपण स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही आणि दुसरे असतात सिम्बायोन्ड सिम्बायोन्ट्स म्हणजे सहजीवी जे स्वतःचं अन्न स्वतः करतात ते हेट्रॉट्रॉपिक असतात आणि त्यांना आपण काय म्हणतो सहजीवी असं म्हणतो यस ईगल त्यानंतर ॲनिमल्स आणि मॅन हे सगळे काय कशामध्ये येतात बायोटिकमध्ये येतात आता जीवसहती जीवसहती किंवा जैवसंहती बायोम म्हणजे काय असा प्रश्न जर आला परीक्षेमध्ये काय करायचं व्हॉट इज बायोम ओके तर याची पण डेफिनेशन सोपीच आहे पृथ्वीवर मोठ्या भौगोलिक क्षेत्रात निसर्गता अनेक वनस्पतींचे भिन्न आणि मोठे समुदाय आढळतात वनस्पती आलं आणि त्याचबरोबर अशा अधिवेशात राहणारे प्राणी आढळतात म्हणजे वनस्पती आणि पाणी प्राणी म्हणजे त्यांच्यामध्ये जे काही जैवविविधता आहे आता एक प्राणी त्याच्यासारखा दुसरा प्राणी जसं मांजर आहे मांजरासारखाच मांजरा अजून वाघ दिसतो चित्ता आहे त्यानंतर माणूस आहे माणसासारखी खूप अजून प्राणी आहे आपल्यामध्ये पण जैवविविधता आहे ठीक आहे कोणत्याही क्लॅ प्लॅनेटवर गेले कोणत्याही दुसऱ्या क्षेत्रामध्ये गेले की आपलं पण रंग वगैरे बदलतो तर अशा फ्लोरा आणि फावनाच्या टोटल समुदायाला आपण बायोम असं म्हणतो ॲडिशन ऑफ फ्लोरा अँड फावना ओके याला आपण काय म्हणतो फ्लोरा मीन्स प्लांट्स अँड फावना मीन्स ॲनिमल्स याच्या टोटल फ्लोरा आणि फावना याच्या कम्प्रायझेशनला आपण काय म्हणतो जैवसयती किंवा बायोम असं म्हणतो त्यानंतर इथं तुंड्रा टेगावरच्या ज्या काही महत्त्वाच्या भूमी आहेत त्या दिलेल्या आहेत आणि तिची जैवसंहती आपल्याला सांगायचे हे काढायची आहे तुंड्रा प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचे प्राणी राहतात शंकुधारी वने कशा प्रकारचे असतात पानझडी वने कशी असतात तृणभूमी कशी असते सवानामध्ये कोणती जैवसयती आढळते वाळवंटात कसे प्राणी राहतात झाडं राहतात भूमध्यसागरीय खुर्टी वनभूमी उष्ण प्रदेशातील वर्षावन उष्ण प्रदेशातील मान्सून वन जीवसहती नि निश्चित होणाऱ्या हवामानाबरोबर पुढील घटके लक्ष घेतले जातात जसे की वनस्पतीचे प्रकार पानाचे प्रकार वनस्पतीची मांडणी जलीय जीवसहतीची सीमा निश्चित करणे हे अवघड असतं पण हे आपण आता केलेलं आहे आजच्या काळामध्ये यस आता टेरेस्ट्रीयल पार्ट ऑफ बायोस्पियर तुम्हाला माहित आहे हे चित्र आहे क्लायमेट चेंजचं एका ग्लेशियरचा थोडा पार्ट आहे आणि या ठिकाणी जेव्हा हा पूर्ण बर्फ होता क्लायमेट चेंजमुळं ग्लोबल वॉर्मिंगमुळं इतका संपूर्ण बर्फ गायब झाला ठीक आहे त्याला कारणीभूत आहे माणूस माणसानं जास्तीत जास्त औद्योगिकीकरण केलं आणि त्याच्या माध्यमातून इथं पल्युशन झालं पल्युशनच्या माध्यमातून ब्लॉकेज तयार झाले जसे हार्टमध्ये ब्लॉकेज तयार होतात तसेच त्या कार्बन डायऑक्साईडनं वरचं जे भाग आहे त्याला ब्लॉक केलं त्यामुळं खाली जे आहे ते टेम्परेचरमध्ये ऑटोमॅटिकली वाढ झाली त्यात वरून सूर्य आहेच त्याचं रेडिएशन द्यायला ठीक आहे त्यानंतर टुंड्रा तैगामध्ये काय असतं तुम्ही वाचून घ्याल ठीक आहे कुठं आघळतो आहात टुंड्रा प्रदेश तर साऊथ नॉर्दन आणि साऊदर्न पार्ट जो आहे आपल्या पृथ्वीचा त्या भागामध्ये पोल्सवर म्हणजे आर्टिक अंटार्क्टिक पोल्सवर तुम्हाला हे पाहायला मिळतात तोंड्रा प्रदेश इथं वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिमल्स राहतात त्याच्याबद्दल पण आपण माहिती दिलेली आहे तैगा प्रदेश हा तैगा प्रदेश येतो नॉर्दन युरोपमध्ये युरोपचा नॉर्थ म्हणजे उत्तरेकडचा भाग आशियामध्ये आपल्या आणि नॉर्थ अमेरिकेमध्ये ठीक आहे उत्तर अमेरिकेमध्ये आणि हा तैगा प्रदेश बेसिकली टेम्परेचरशी काय असतं मॉडरेट असतो आणि याला बोरियल इथं फॉरेस्ट जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात पाईन्स फर्स या प्रकारचे सायबेरियन टायगर पुमा ठीक आहे लिटिल मंग इक्स कार्निव्होरस वॉल्वर वुल्स म्हणजे जे आहे कोल्हे ते पण तिथं सापडतात ठीक आहे हे पण तैगा प्रदेशातली जीवसंहती आहे ठीक आहे त्यानंतर सुस्तानं म्हणजे काय सुस्तान म्हणजे का सुस्ती नाही जी आपल्याला येते येस बरोबर ऑफ ऑल काइंड्स पॉल्युशन टू ह्युमन्स इज कॅज्युअल येस त्यानंतर गुड मॉर्निंग अफरीन मॅम गुड मॉर्निंग अश्विनी मॅम रेश्मा मॅम स्वागत आहे तुमचं विलास सर छायाम मैम बघा आता हा खूप महत्वाचा पार्ट आहे नीचे म्हणजे काय नीचे म्हणजे खाली नाही सुस्तान म्हणजे झोपणे नाही नीचे म्हणजे काय समजून घ्या एखाद्या जीवसहतीतील प्राणी आणि वनस्पती यांच्यातील आंतरक्रिया कशी घडते त्याच्यानुसार जीवसहतीतील त्यांचे सुस्तान म्हणजे नीच जे आहे ते निश्चित होते सुस्तान ही संज्ञा जी आहे प्राणी किंवा वनस्पती यांच्या निसर्गातील अधिवास आणि धर्म संयुक्तपणे त्यांच्या सवयी वागणूक यांची परस्पर संगती दर्शवते काहीच समजलं नाही ना ठीक आहे काहीच समजलं नाही मलाही समजलं नाही ठीक आहे पुन्हा समजून घेऊ आणि व्यवस्थित समजून घेऊ एक्झाम्पल घेऊ एक तृणभूमी जीवसहतीत अनेक प्राण्यांचं जे आहे ते हे असतो धर्म बेसिकली म्हणजे एक चरणे हा काय आहे धर्म आहे एका प्राण्याचा जसं की उंड हे आहे आपला ठीक आहे त्याचं नाव काय जिराफ तो चरतो ठीक आहे तर मोठे मोठे झाडं त्याला लागतं त्याची मानस त्याच्यामुळं मोठी झालेली आहे एकेकाळी उत्तर अमेरिकेतील तृणभूमी गव्यांचं सुस्थान होतं गव्हा प्राणी आहे एक गव्हा त्याच्यानुसार त्याचप्रमाणे आज आफ्रिकेतील तृणभूमी झेब्रा चिंकारे हरणे यांचं सुस्थान आहे माणसाचं सुस्थान काय आहे माणसानं सगळीच पृथ्वीवरची एकही जागा सोडली नाही सगळ्याच गोष्टीला सुस्थान बनवून ठेवलं नीच बनून ठेवलं पण विविध विविध प्राणी आहे जसं साप कुठं आढळतो गवतामध्ये ठीक आहे त्यानंतर वेगवेगळ्या बिडांमध्ये त्यानंतर वारुळामध्ये त्यानंतर आता वाघ कुठं आढळतो वाघ आढळतो जंगलामध्ये कारण ते त्याचं सुस्तान आहे तिथंच त्याला शिकारी वगैरे मिळतात त्यानंतर एखादा अजून असा प्राणी सांगा जसं की मोठमोठे प्राणी जसं की आता पुमा आहे किंवा ते ग्लेशियरमध्ये राहणारे त्या भागामध्ये राहणारे आता बियर्स आहेत पोलर बियर्स आहेत ते त्यांचं सुस्तान आहे त्यांना तिकडंच गमतं ठीक आहे डॉल्फिन्स आहेत ठीक आहे तर त्यांचे ती सुस्ताना आहेत सुस्ताना म्हणजेच काय तर नीच नीच म्हणजेच काय तर ज्या ठिकाणी ते राहतात आणि ते त्यांना कम्फर्टेबल असतं ठीक आहे इकॉलॉजिकली काय असतं इक्वी व्हॅलेंट असतं परिस्थितीय समतुल्य असं आपण त्यांना म्हणतो ते विविध ज्या ठिकाणी राहतात जसं की कांगारू तुम्ही सांगितलं बरोबर आहे ठीक आहे त्यानंतर नीच याची डिफिनेशन इंग्लिशमध्ये पण लक्षात घ्या नीच इज अ युनिक फंक्शनल रोल और प्लेस ऑफ स्पेसिस प्लेस ऑफ स्पेसिस इम्पॉर्टंट आहे प्लेस ऑफ स्पेसिस इन अँड इकोसिस्टीम इकोसिस्टीममध्ये एखाद्या प्राण्याची सुसह्य अजी जागा सुस्तान त्याला आपण काय म्हणतो नीच म्हणतो इट इज अ डिस्क्रिप्शन ऑफ ऑल द बायोलॉजिकल फिजिकल अँड केमिकल फॅक्टर्स दॅट अ स्पेसिज नीड्स टू सर्व्हाइव्ह स्टे हेल्दी अँड रिप्रोड्यूस अशी जागा ज्या ठिकाणी प्राणी स्वतःचं प्रजनन करतात स्वतः जगतात ठीक आहे त्या ठिकाणी हेल्दी राहतात संपूर्ण आरोग्य त्यांचं त्या ठिकाणी मेंटेन राहतं बायोलॉजिकल फिजिकल आणि केमिकल फॅक्टर्समध्ये आता दोन तीन प्रकारच्या नीचेस पण येतात जसं की हॅबिटॅट नीच म्हणजे त्यांच्या वागणुकीवरची व्हेअर दे लिव्ह तिथं जे राहतात ते फूड नीच त्यांना कोणत्या प्रकारचं अन्न लागतं रिप्रोडक्टिव्ह नीच म्हणजे त्यांना कशा प्रकारचं जे आहे हाव अँड व्हेन दे रेप्रोड्यूस जसं की त्यांचे काळ असतात ठीक आहे डिस्कवरीवर तुम्ही पाहिलेलं असेल विशेष काळामध्ये ते प्रजनन करतात त्यानंतर फिजिकल अँड केमिकल टेम्परेचर और फे केमिकल नीच टेम्परेचर कसं लागतं त्यांना लँडशेप कसा लागतो लँडस्लोप ह्युमिडिटी आणि अदर काय रिक्वायरमेंट्स टाईप्स ऑफ नीचमध्ये येतात ओके त्यानंतर स्पेशलाइज फिडिंग नीच ऑफ व्हेरियस बर्ड स्पेसीज या चित्रामध्ये मी तुम्हाला बगळा दाखवला आहे बगडा पाण्यामध्ये स्काय जे काय आहे फ्लॅमिंगो आहे बेसिकली तो बेसिकली जे काय आहे या भागातलं ते खातो मासळ्या वगैरे त्यानंतर त्याच्या साईडला तिथचे स्काय तुम्हाला स्कॉप दिसतात त्याच्या मागायला लावसी तर लावसीयाना दिसतोय आपल्याकडे आढळत नाहीये ठीक आहे त्यानंतर ब्लॅक स्कीमर आहे हा वरूनच मासे गोळा करतो आणि खातो त्याची जीवसंहती त्याचं ते सुस्तान झालं त्यानंतर हे प्राणी इथपर्यंत तुम्हाला जे काही दिसत आहेत हे सगळेच्या सगळे त्यांच्या सुस्तानामध्ये जगत आहेत ते कधीच हा इच्छा प्राणी इथं येणार नाही किंवा इच्छा प्राणी इथं जाणार नाही कारण ते प्रत्येकाचं एक काय आहे येस अगदी बरोबर दोन लगतच्या जीव समुदायातील संक्रमणात्मक प्रदेशाला काय म्हणतात हा प्रश्न एम पी एस सीने विचारलेला होता कि ecozone, eco eco की द ट्रान्झिशनल एरिया बिटवीन टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज नोन ॲज इकोझोन इकोपॉज इकोटाईप की इकोटोन दोन लगतच्या जीव समुदायातील संक्रमणात्मक प्रदेशाला आपण काय म्हणून ओळखतो या प्रश्नाचं उत्तर करा पटापट पठ कमेंट बॉक्समध्ये ठीक आहे येस याची एक डायग्राम मी वर दिलेली आहे <coughs> तुम्हाला ते कळले असेल त्याचं उत्तर काय अगदी बरोबर उत्तर आहे इकोटोन इकोटोन व्हॉट इज इकोटोन आता थोडं झूम करूया हा प्रदेश आहे जंगलाचा हा प्रदेश कशाचा आहे जंगलाचा डाट जंगल ताडोबाचं जंगल आहे ठीक आहे फॉरेस्ट त्यानंतर इकडला जो भाग आहे तो आहे आपलं लोणारचं सरोवर नुकतंच त्याला दुसरं महाराष्ट्रातलं रामसर सरोवर म्हणून दर्जा मिळाला आहे ठीक आहे तर हे लोणारचं सरोवर आहे या लोणारच्या सरोवरातला भाग आहे काही ठीक आहे इथं कासव वगैरे राहतात आणि इथं जे आहे ते वाघ चित्ते वगैरे राहतात ह्या जंगलामध्ये मधातला जो भाग आहे तो असा भाग आहे ज्या ठिकाणी नदी आहे ठीक आहे आणि इथं नदीवरती काय आहे की नदीवरती इकडले पण ॲनिमल येतात कारण इथचं पाणी खारट असेल समजा फॉर एक्झाम्पल आणि इथं पाण्याची सोय नसेल जंगलामध्ये तर इथं जे प्राणी येऊन राहतात किंवा इकडले प्राणी इथं येतात आणि इकडले प्राणी इथं येतात म्हणजे दोन्ही प्राणी ज्या ठिकाणी येऊन राहतात मधातला जो झोन आहे मधातला त्याला आपण इकोटोन असं म्हणतो ठीक आहे द लेक हॅबिटेट अँड फॉरेस्ट हॅबिटॅटमधले जे काही ॲनिमल्स आहेत जेव्हा एका मार्शलँड हॅबिटेटमध्ये येऊन राहतात किंवा या ठिकाणी पाहायला मिळतात त्या झोनला आपण काय म्हणतो इकोटोन असं म्हणतो हे लक्षात ठेवा ऑप्शन नंबर जे तीन आहे ते अगदी बरोबर उत्तर आहे म्हणजे दोन लगतच्या जैवसमुदायातील संक्रमणात्मक जो काही प्रदेश आहे इकडल्या आणि इकडल्या त्याला आपण काय म्हणतो इकोटोन असं म्हणतो जसं की आता इकडे काहीतरी एक जीवसमुदाय असेल आणि इकडे पण काहीतरी जीवसमुदाय असेल तर ह्या इकडून आला आणि हा इकडून आला दोघांचा उद्देश पाणी पिण्याचा आहे आणि इथे एक संक्रमणात्मक प्रदेश तयार झाला त्याला आपण काय म्हणतो इकोटोन असं म्हणतो त्यानंतर इथं तुम्हाला दाखवलं आहे मी एका डायग्राममध्ये लँड इकोसिस्टिम आणि ॲक्वॅटिक इकोसिस्टीममधले प्राणी एका ट्रान्झिस्टनल एरियामध्ये राहून राहिले त्याला आपण मीकोटोन असं म्हणतो त्यानंतर एक मोठा भौगोलिक प्रदेश ज्यामध्ये वनस्पती आणि जीवजंतूंचा जैवविविधता तुम्हाला पाहायला मिळते त्याला इको झोन असं म्हणतात आता इको झोन म्हणून पण तुम्हाला क्वेश्चन निर्माण झाला असेल इको झोन काय असतो इको झोन म्हणजे एक मोठा प्रदेश ज्या ठिकाणी वनस्पती आणि जीवजंतूंची महत्त्वाची जैवविविधता आढळते जसं की आपले वेस्टर्न घाट ओके वेस्टर्न घाट्स आहेत ठीक आहे हिमालय आहे त्यामध्ये विविध वनस्पती आणि जीवजंतूंची काय आहे जैवविविधता आपल्याला पाहायला मिळते त्याला आपण इको झोन असं म्हणतो तर जीवावरण म्हणजे काय बायोस्पियर का म्हणजे काय ॲटमॉस्पियर म्हणजे काय म्हणजे वातावरण म्हणजे काय लिथॉस्पियर म्हणजे काय शिलावरण म्हणजे काय हायड्रॉस्पियर म्हणजे काय जलावरण म्हणजे काय आणि टोटल त्याच्या मधात जे काय दिसतंय ते बायोस्पियर म्हणजे काय असा प्रश्न निर्माण होतो तर आता एक डायग्राम इथं आहे सिसॅटसारखी लिथोस्पियर ॲटमॉस्फिअर आणि हायड्रॉस्पियर या तिघांनाही कंपाइल केलेलं आहे त्याच्यापासून एक तयार झालेला भाग आहे त्याला आपण बायोस्पियर म्हणतो ठीक आहे वातावरण शिलावरण आणि जलावरण यांना जर आपण तिघांनाही मिक्सअप केलं तर आपलं एक तयार होतं त्याला आपण बायोस्पीय असं म्हणतो विविध प्रकारचे जीव ज्यात आढळतात असे पृथ्वी भोवतालचं आवरण म्हणजे जीवावरण जीवावरणात असंख्य प्रकारचे सूक्ष्मजीव राहतात वनस्पती राहतात प्राणी राहतात वास्तव करतात पृथ्वीवरील हिमाच्छादित ध्रुवीय प्रदेशापासून ते विषुवृत्तीय प्रदेशापर्यंतचा प्रत्येक भाग वेगवेगळ्या सजीवांना पोषक ठरल्यानं ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं सर्वसाधारणपणे पृथ्वीचा पृष्ठभागालगतच्या वातावरणाचा आठ ते दहा किलोमीटरचा उंचीपर्यंतचा जो थर आहे शिलावरणाचा ठीक आहे वातावरणाचा आहे तो आठ ते दहा किलोमीटरचा त्यानंतर वर जर गेलो तर आपल्याला शिलावरणाचा सुमारे दोन किलोमीटर जाडीचा जो भाग असतो तो, तो पाहायला मिळतो आपल्या जमिनीवरचा आणि जलावरणाचा जो सुमारे भाग आहे तो दहा किलोमीटर खाली आपल्याला पाहायला मिळतो महत्तम खोलीपर्यंत खंदक व गतार गर्तापर्यंतचा बहुतेक भाग त्याच्या जीवावरणामध्ये आपल्याला त्याचा समावेश होतो तर हे हायड्रोस्पियर आहे जलावरण याच्या खाली तुम्हाला लिथोस्पियर दिसतंय म्हणजे हाच तो भाग आहे जाडीचा आणि हा ॲटमॉस्फिअरचा भाग आहे वरचा याच्यामध्ये विविध गॅसेस वगैरे असतात आता इकॉलॉजी म्हणजे काय परिस्थितिकी म्हणजे काय कारण चॅप्टरचं चा नावच होतं परिस्थितिकी ठीक आहे पर्यावरण आणि परिस्थितिकी आता आपण परिस्थितिकीबद्दल समजून घेणार इकॉलॉजी म्हणजे काय परिस्थितिकी ही जीव विज्ञानाची एक शाखा आहे या शाखेमध्ये सजीवांना एकमेकांशी तसेच सजीवांचा पर्यावरणाशी असलेला आंतरसंबंध झाली डेफिनेशन रिपीट झाली का तुम्हाला कळलं असेल इकोलॉजी म्हणजे काय द इंटरॅक्शन बिट्वीन लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स इन अँड स्पेसिफिक एरिया कॉल्ड एज इकॉलॉजी ओके परिस्थितिकी म्हणजे काय एका जीवाचा एका ठिकाणाशी किंवा एका जागेशी असलेला काय नॉन लिव्हिंग थिंगचा म्हणजे लिव्हिंग थिंगचा नॉन लिव्हिंग थिंगशी असलेला आंतरसंबंध इंटरॅक्शन्स त्याला आपण काय म्हणतो इकॉलॉजी असं म्हणतो परिस्थितिकीमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं म्हणजे त्याची डेफिनेशन्स तशी आहे ठीक आहे आंतरसंबंध किंवा संबंध ओके okay. त्यानंतर इकॉलॉजी आता ओ इकॉस ही टर्म कोणी दिली वगैरे त्याच्यावर मी प्रश्न विचारणारच आहे ठीक आहे याची डेफिनेशन लक्षात घ्या इकॉइस म्हणजे काय घर किंवा जागा आणि लोगोज म्हणजे काय स्टडी म्हणजे एखाद्या प्राण्याच्या लिविंग ऑर्गॅनिझमच्या नॉन लिव्हिंग थिंगशी असलेल्या जागेशी असलेला संबंध त्याचा अभ्यास म्हणजे इकोलॉजी ठीक आहे द स्टडी ऑफ नेचर तुम्ही म्हणू शकता इकोलॉजी इज डिफाइंड ॲज अ सायंटिफिक स्टडी ऑफ रिलेशनशिप ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम विथ इच अदर अँड विथ देअर एनवायरमेंट काही समजलं का नाही ना तर सायंटिफिक स्टडी म्हणजे एक कसा अभ्यास आहे वैज्ञानिक अभ्यास आहे कशाचा रे तर एक रिलेशनशिपचा कोणाच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा कुणाशी तर एका वेगवेगळ्या प्रकारच्या एनवायरमेंटशी त्याला आपण काय म्हणतो इकॉलॉजी असं म्हणतो ठीक आहे आणि सायकल त्याची कंटिन्यूली चालू असते तर इथं पण तीच डेफिनेशन दिलेली आहे द रिलेशनशिप अँड इंटरॅक्शन बिटवीन ऑरगॅनिजम अँड एनवायरमेंट आर हायली कॉम्प्लेक्स इट इज कम्प्राइजेस ऑफ बोथ लिव्हिंग बायोटिक अँड नॉन लिव्हिंग अबायोटिक कंपोनंट त्यालाच आपण काय म्हणतो इकोलॉजी असं म्हणतो परिस्थिती ही संज्ञा सर्वप्रथम कोणी दिली हू कॉइन द टर्म एनवायरमेंट सॉरी इकोलॉजी फर्स्ट इथं एनव्हायरमेंटने पाहिजे इकोलॉजी पाहिजे या प्रश्नाचं उत्तर करा मगांचा प्रश्न वेगळा होता ऑप्शन आहे रॉबर्ट हुक ऑन्स टॉलेमी की अॅरिस्टॉटल या प्रश्नाचं उत्तर आहे तुम्हाला याच्या नोट्स तुम्हाला आपल्या ग्रुपवरती पाहायला मिळतील हा क्लास झाल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे दोन आणि योग्य उत्तराकडे जातायत तुम्ही आता अगदी बरोबर उत्तर आहे ऑनस्टिकल इकॉलॉजी ही सर्वात प्रथम कोणी मांडली तर ऑनस्टिकल याने मांडली ओके व्हॉट इज इकॉलॉजी अठराशे सहासष्टमध्ये एक जर्मनीचा माणूस होता ऑनस्टिकल यानं पहिल्यांदा इकॉलॉजी नावाची टर्म वापरली ऑनस्टिकलने आणि याचा अर्थ वेगळा आहे ग्रीकमध्ये त्याचा आपल्याला विचारणार नाही द स्टडी ऑफ इंटरॅक्शन अमॉंग लिव्हिंग ऑरगॅनिझम अँड देअर एनवायरमेंट इज कॉल्ड ॲज इकॉलॉजी तर हे सर्व आजच्या क्लासमध्ये होतं आजचा क्लास थोडा छोटा आहे कारण आपण सुरुवात केलेली आहे याच्या पुढचे सर्व क्लासेस एक एक तासाचे राहतील आणि त्या क्लासेसमध्ये तुम्हाला विविध विषयांचं मार्गदर्शन तुमच्या याच्यामध्ये पाहायला मिळेल ठीक आहे आणि हा तर एक सोपा कॉन्सेप्ट होता याला सुरुवात बोलतात एनव्हायरमेंटमध्ये असे खूप मोठे मोठे कॉन्सेप्ट्स आहेत केस स्टडीज आहेत ज्यावरती क्वेश्चन विचारतात जसं की भोपाल गॅस स्ट्रॅटेजी आहे स्ट हे आहे स्ट्रॅटे ट्रॅटेजी आहे त्यानंतर चर्नोबिलचा इन्सिडेंट आहे यावरती पण क्वेश्चन्स आलेले आहेत सो त्या क्वेश्चन्सना आपल्याला अभ्यास आहे केस स्टडीज करायचं आहेत ठीक आहे त्यानंतर सगळा सगळा यू यू पी एस सीचा जो अभ्यास आहे तो आपल्याला याच्यामध्येच मिळणार म्हणजे जे काही एनवायरमेंट येईल ज्याही पद्धतीचं वेगवेगळ्या प्रकारची जैवविधता वेगवेगळ्या प्रकारचे नॅशनल पार्क आपल्या इंडियामध्ये आहेत ठीक आहे अभयारण्य आहेत तर या सर्व्या गोष्टींचा आपण अभ्यास याच्यामध्ये करणार भारतामध्ये Uh, मध्ये कोणकोणते कौन प्राणी येतात जगांमध्ये कोणते कोणते प्राणी आयुसीएनच्या लिस्टमध्ये येतात लिस्ट कन्सर्न त्यानंतर क्रिटिकली डेंजर्ड एनडेंजर्ड अशा प्रकारचे प्राणी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात तर हे कसं काय असतं यांचं या 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 सिस्टीम वगैरे मी सगळं तुम्हाला या पूर्ण कोर्समध्ये सांगेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की लक्षाधिकारी सिरीजला जॉईन करायचं आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सगळ्या प्लॅन्सची तर या अधिकारी सिरीजमध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर याच्यामध्ये सगळंच आम्ही शिकवतो एम पी एस सीचे सर्वे विषय जसं की पी एस आय एस टी आय एस सूसाठी आणि एम पी एस सीसाठी दोन्हीसाठी आणि याच्यामध्ये फीज तुम्ही बघा इमॅजिन पण करू शकत नाही की फक्त पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये एक महिन्याचं तुम्हाला सबस्क्रिप्शन मिळते एकवीसशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला चार महिन्याचं चा सबस्क्रिप्शन मिळते आणि या ठिकाणी बारा महिन्यामध्ये तुम्हाला तीन हजार पाचशे रुपयाचं सबस्क्रिप्शन मिळते तर तुम्हाला या सबस्क्रिप्शनचा पटापट जो आहे तो हे घ्यायचा आहे किंमत पुढे वाढू शकते त्यामुळं लवकरात लवकर हे सबस्क्रिप्शन घ्या आणि तुम्हाला याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पेमेंट सक्सेसफुलचा आपल्या या नंबरवरती आणि याच्यावर पाठवलं की तुम्हाला एका ग्रुपमध्ये जॉईन केलं जाईल लक्ष अधिकारीच त्याचं नाव असेल आणि त्यावरती तुम्हाला रोजच्या क्लासच्या लिंक प्रायव्हेटली पाठवण्यात येतील ज्या की कुणालाच क्लास दिसणार नाही फक्त तुम्हालाच दिस ठीक आहे येस हा सगळ्यांसाठी ओपन क्लास होता ठीक आहे अश्विनी मॅम उद्या या क्लासला उद्यापासून आपण मजेदार पद्धतीनं जे आहे ते या प्रत्येक एन्व्हायरमेंटच्या कॉन्सेप्टला संकल्पनेला समजून घेणार okay? so आहोत ओके थँक्यू सो मच आणि ठीक आज आठ वाजता मला भेटा समाजसुधारक या घटकामध्ये ओके थँक्यू सो मच सी यू गुड बाय थँक्यू सो मच ओके सी यू येस येस अगदी बरोबर